मी अरुण घोडके शिवचिंतन शिवपूर्व काळात शेकडो वर्ष आधीपासून परस्पर राजांच्यामध्ये लढाया होत होत्या परंतु प्रजेला त्याची तोशीस पोचत नसे युद्धामध्ये भाग न घेतलेल्या प्रजेला लुटणे किंवा ठार मारणे टाळले जात असे लढाई सुरू असली तरी शेतकरी शांतपणे आपल्या शेतामध्ये काम करीत असे आणि या गोष्टीची नोंद अगदी परकीयांनी सुद्धा करून ठेवली आहे मुसलमानी आक्रमणापासून लढायांच्या आणि फौजांच्या हालचाली जाच गावगाड्याला होऊ लागला शत्रू राष्ट्राला सर्वस व लुटणे हे मान्यताप्राप्त होत झाले सत्तेच्या लालचेतून प्रचंड सैन्यबळ बाळगण्याची गरज निर्माण झाली सैन्य बाळगण्यासाठी आवश्यक असलेले द्रव्य शत्रू राष्ट्राची लूट करून मिळवले हा एक जणू पांडाच पडला विजापूरचा आदिलशहा तर आपल्या सैन्यासोबत आठ हजार लुटारू सदैव बाळगत असे याचा उल्लेख मद्रास इंग्रजांनी करून ठेवला आहे त्या काळातील बादशाची लूट फार भयानक होती देवस्थानी फोडणे स्त्री पुरुषांना कैद करून गुलाम म्हणून विकणे स्त्रियांचा भोगार्थ म्हणून उपयोग करणे उभ्या शेतीतील पीक कापून नेता येत नसे तर त्याचा तुडवून नाश करणे असा जाच त्या काळी केला जात असे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी